आता आपण बघतोय वेपर प्रेशर. तर वेपर प्रेशर आपल्याला क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ज्यावर बघणार आहे आपण, त्यावर ते वेपर प्रेशर म्हणजे काय माहीत असायला हवं. तर वेपर प्रेशर म्हणजेच काय? द प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर्स ऑफ लिक्विड बाय द साइड ऑफ द सोल्युशन कॉल्ड एज वेपर प्रेशर. वेपर प्रेशर नावातच आहे, वेपर आणि प्रेशर. याचा अर्थ तुम्ही एखादं लिक्विड घेतलं आणि ते लिक्विडमधले जे काही मॉलिक्युल्स आहेत ते लिक्विड फॉर्ममधून जर गॅसेस फॉर्ममध्ये गेले तर आपण असं म्हणतो की त्या लिक्विडचं व्हेपोरायझेशन झालं. ज्यावेळी ते गॅसेस फॉर्ममध्ये जातील त्यावेळेला ते मॉलिक्युल्स आहेत काहीतरी प्रेशर क्रिएट करतील आणि त्या प्रेशरला आपण म्हणतो व्हेपर प्रेशर. तर ते कसं होतं? तर समजा एखादं कंटेनर घेतलं आणि या कंटेनरमध्ये मी एक व्हॉलेटाईल कंपोनंट घेतला, फॉर एक्झाम्पल मी पेट्रोल घेतलंय समजा, आणि हे पेट्रोलचे मॉलिक्युल्स आहेत. मी ह्या कंटेनरमध्ये पेट्रोल घेतलं, आता पेट्रोल घेतल्यानंतर ते सगळी मॉलिक्युल्स आता लिक्विड फॉर्ममध्ये दिसत आहेत, पण पेट्रोल व्हॉलेटाईल नेचर असल्यामुळं, उडून जाण्याचं नेचर असल्यामुळं पेट्रोलच्या मॉलिक्युल्समध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन एवढं चांगलं नसतं, त्यामुळे ते पेट्रोल हे लिक्विड फॉर्ममधून थोडंसं गॅसेस फॉर्ममध्ये जाईल. तर ते गॅसेस फॉर्ममध्ये का गेले? तर हे पेट्रोलचे मॉलिक्युल सराउंडिंगचं जे काही टेम्परेचर आहे किंवा बाहेरचं जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचर त्यांनी थोडंसं ऍब्सॉर्ब केलं आणि त्या टेम्परेचरमुळं ते जे काही लिक्विड मॉलिक्युल्स आहेत त्या लिक्विड मॉलिक्युल्समधलं जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ते ब्रेक झालं आणि ते ब्रेक झाल्यामुळं ते गॅसेस फॉर्ममध्ये गेले. याचा अर्थ त्यांची जी काही कायनेटिक एनर्जी होती, रोटेशन होती, व्हायब्रेशन होती, जी काय एनर्जी होती ती वाढली, त्यामुळे हे जे काही लिक्विड मॉलिक्युल्स आहेत त्या लिक्विड मॉलिक्युल्स आता तुम्हाला गॅसेस फॉर्ममध्ये दिसत आहेत. आणि समजा हे कंटेनर मी हे पॅक केलं, आता हे सगळे एका क्लोज कंटेनर मध्ये आहेत, मग यापैकी काही मॉलिक्युल्स हे लिक्विड फॉर्म मध्ये आहेत, काही मॉलिक्युल्स हे गॅसेस फॉर्म मध्ये आहेत. आणि हे गॅसेस फॉर्म मध्ये असताना ह्यांच्याकडची जी काही एनर्जी असल्यामुळं हे एका जागी गप्प बसत नाहीयेत, कारण गॅसेस फॉर्म मधल्या मॉलिक्युल्सकडे सगळ्यात जास्त एनर्जी असते. हे मॉलिक्युल्स ज्या वेळेला ट्रॅव्हल करतात एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात त्याला ते एकमेकांच्या आपटत असतात, त्याला म्हणतो कोलिजन होतं. तसंच हे मॉलिक्युल्स ह्या कंटेनरच्या साईडच्या वॉलवर आपटतात. मग ज्यावेळेला एखादा मॉलिक्युल असा स्पीडनं जाऊन त्या वॉलवर आपटेल, आपटतोय, कोलाइड होतोय, याचा अर्थ त्या वॉलवर काहीतरी प्रेशर क्रिएट करतो. म्हणजे आपण साधा कुकर जरी लावला असेल तर आपण कुकरची शिट्टी व्हायच्या आधी आपण बघितलं असेल तर कुकर असं व्हायब्रेट होतं, म्हणजेच त्या कुकरमध्ये असणारे जे काही पाणी होतं त्या पाण्याचं व्हेपोरेशन झाल्यानंतर वॉटरच्या मॉलिक्युल्सकडे एवढी कायनेटिक एनर्जी होती की त्यांनी त्या कुकरच्या आतल्या वॉलला खूप नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्याच्यावर कोलाइड होत असल्यामुळं कुकरसुद्धा असं व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते. याचा अर्थ त्यावेळेला प्रेशर कुकरचं वाढलेलं असतं. तसंच इथं फॉर्मेट आहे, पण आपण हे क्लोज केलं असल्यामुळे ह्या वेपर फॉर्ममधल्या मॉलिक्युल्सना बाहेर जायला जागा नाहीये. मग एक वेळ अशी येते की ही जी काय रिकामी जागा होती, जी वॅकंट स्पेस होती, ती संपली. बरं, का संपली? तर हे लिक्विडचे मॉलिक्युल्सने त्यांची ऑक्युपाय केली आणि गॅसेस फॉर्ममधल्या मॉलिक्युल्स असतो छोटा पण जागा जास्त ऑक्युपाय करतो. गॅसेस फॉर्ममधल्या मॉलिक्युल्स जास्त जागा ऑक्युपाय करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची कायनेटिक एनर्जी आणि व्हायब्रेशनल एनर्जी आहे एवढा, पण असा व्हायब्रेट होत असताना खूप जागा ऑक्युपाय करतो, त्यामुळं जास्त जागेमध्ये कमी मॉलिक्युल्स आहेत. आणि एकदा काही जागा संपली तर ह्या खालच्या मॉलिक्युल्सना वर येता येत नाही. हे वरचे मॉलिक्युल्स म्हणतात, आता वरची जागा संपले, तुम्ही खाल वर येऊ नका, तुम्ही जिथं आहे तिथंच थांबा. मग हे होत असताना या मॉलिक्युल्सनी जे काही प्रेशर क्रिएट केलं त्या प्रेशरला आपण म्हणतो वेपर प्रेशर. पण हे जे काय प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर्स ऑफ लिक्विड, म्हणजे या लिक्विडच्या वेपर्सनी जे प्रेशर क्रिएट केले ते, पण पुढे त्यांनी असं म्हटलंय की ऍट द स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. आता ऍट द स्टेट ऑफ इक्विलिब्रियम म्हणजेच काय? तर ज्यावेळेला लिक्विड फॉर्म मधून मॉलिक्युल्स गॅसेस फॉर्म मध्ये जातात त्याला आपण म्हणतो इव्हॅपोरेशन. आणि सेम टाइम ज्यावेळेला हे मॉलिक्युल्स कायनेटिक एनर्जी असल्यामुळं हे मॉलिक्युल्स या कंटेनरच्या वॉलवर आपटतात, काही प्रॉब्लेम नाहीये. पण हे मॉलिक्युल्स हवेतले गॅसेस फॉर्म मधले वेपर्स फॉर्म मधले हे मॉलिक्युल्स ज्यावेळेला ह्या लिक्विडच्या सर्फेसवर येऊन आपटतील, आता कायनेटिक एनर्जी आहे, अंगात मस्ती जास्त आहे, फिरतात आपल्या असेच, त्यामुळं या मॉलिक्युल्स ज्यावेळेला या सर्फेसवर आपटतील, लिक्विडच्या सर्फेसवर आपटतील, त्या लिक्विडमध्ये मॉलिक्युल्स म्हणतात अंगात जास्त मस्ती आहे त्याच्या, घ्या घ्या रे आत त्याला, बघूया त्याच्याकडं, त्यामुळे हे मॉलिक्युल्स ह्या लिक्विड फॉर्ममध्ये गेले. बरं, सगळेच गेले नाही आहेत, पण काही मॉलिक्युल्स जे ह्याच्यावर कोलाइड झाले ते लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट झाले. याचा अर्थ गॅसेस फॉर्ममधून लिक्विड फॉर्ममध्ये जाण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो कंडेन्सेशन. ऍट सेम टाइम जेवढे मॉलिक्युल्स गॅसेस फॉर्ममधून लिक्विड फॉर्ममध्ये गेले याचा अर्थ कंडेन्स झाले,
तेवढ्याच मॉलिक्यूल्स लिक्विड मधून गॅसेस फॉर्म मध्ये जात असतील तर आपण त्याला म्हणतो रेट ऑफ इव्हॅपोरेशन, म्हणजे वर जाण्याचे मॉलिक्यूलचा नंबर जो काय स्पीड आहे तो, आणि रेट ऑफ कंडेन्सेशन म्हणजे हवेतून आत लिक्विड मध्ये येण्याचा जो रेट आहे, स्पीड आहे, रेट ऑफ कंडेन्सेशन, हे दोन्हीचा रेट सेम असेल तर अशा कंडिशनला आपण म्हणतो इक्विलिब्रियम कंडिशन, म्हणजेच इक्विलिब्रियम स्टेट, स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. रेट ऑफ इव्हॅपोरेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन सेम असेल तर आपण त्याला म्हणतो स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. आणि इक्विलिब्रियम स्टेटला आपण व्हेपर प्रेशर चेक करतो, पण ते कसं चेक करतो तर त्यासाठी मॅनोमीटर वापरतो. एक साधी सोपी असेंब्ली आहे, तर याच्यासाठी एक इकडून एक समजा पाईप घेतली, यू शेप ट्यूब असते, या यू शेप ट्यूब मध्ये मर्क्युरी भरलेला असतो, झिरो प्रेशरला हा मर्क्युरी इक्वल असतो. यू शेप ट्यूब मध्ये मर्क्युरी आपण फिल केला, याच्यामध्ये साईडला एक स्केल असते. आता या प्रेशरमुळे त्याचे मॉलिक्यूल्स इकडे जातील, ह्या मर्क्युरीच्या सर्फेसवर जाऊन आपटतील, हा मर्क्युरी सर्फेस खाली जाईल आणि इकडचा सर्फेस वर येईल. तर मर्क्युरी किती वर आला ते सेंटीमीटर मध्ये मोजतो किंवा मिलीमीटर मध्ये मोजतो, आपण त्याला म्हणतो सेंटीमीटर एच किंवा एम एम एच. ऍक्च्युली प्रेशर मोजण्याचे बरेच युनिट आहेत, तर पास्कल आहे, ऍटमॉस्फिअर आहे, सेंटीमीटर एच आहे, परत एम एम एच आहे, बार आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. त्यापैकी आता तात्पुरतं मी सांगितलं तुम्हाला की हा आपला जो काय सेंटीमीटर मध्ये किंवा मिलीमीटर मध्ये मर्क्युरी किती वर गेला ते आपण काउंट करतो एम एम एच जी मध्ये किंवा सेंटीमीटर एजी मध्ये ते काउंट करतो. मग या लिक्विडचं प्रेशर आपण ह्या मॅनोमीटरने मोजू शकतो. तर ह्या जे काय लिक्विडचं जे काय व्हेपर प्रेशर आहे ते व्हेपर प्रेशर कुणावर डिपेंड आहे, तर नेचर ऑफ लिक्विड, नेचर ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे समजा दोन कंटेनर घेतलेत तुम्ही, दोन बीकर घेतले, दोन ग्लास घेतलेत, एका ग्लासमध्ये पाणी ठेवले आणि एका ग्लासमध्ये पेट्रोल ठेवले, इक्वल क्वांटिटीमध्ये ठेवले, तर कोणता ग्लास लवकर रिकामा होईल? तर पेट्रोलचा ग्लास लवकर रिकामा होईल. याचं कारण आहे की पेट्रोल हे होलाटाईल आहे, पेट्रोल हे उडून जाणार आहे, त्यामुळे तो लवकर रिकामा होईल. असं का झालं? तर जो काय सॉल्व्हंट आहे त्या सॉल्व्हंटमध्ये जे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्समध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर स्ट्रॉंग असेल, एकमेकांना घट्ट पकडून ठेवणारे असतील, ते म्हणतात जाना नाही म्हणजे छोडके, छोडना मत पकडे राहू, एकमेकांना पकडून ठेवतात, असं असेल तर ते मॉलिक्युल्स वर जात नाहीत जास्त. आणि जर जास्त वर जात नसतील, हवेत जास्त जात नसतील, तर नंबर ऑफ कोलिजन्स हे कमी असतील, आणि जेवढे कोलिजन कमी तेवढे व्हेपर प्रेशर कमी. असा कंपाऊंड असतो चांगला होलाटाईल नाहीये. याचा अर्थ नेचर ऑफ लिक्विड, सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन चांगले बाइंड असले, एकमेकांना घट्ट पकडून ठेवले असतील समजा पाण्यासारखे, तर व्हेपर प्रेशर हे कमी असतं. आणि जर सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स एकमेकांना घट्ट पकडून ठेवत नसतील पेट्रोल सारखं, तर ते मॉलिक्युल्स उडून जातात, हवेत उडून जातात. मग ज्यावेळेला हवेत उडून जातात त्यावेळेला नंबर ऑफ मॉलिक्युल्स गॅसेस फॉर्म मध्ये जास्त असतील तर नंबर ऑफ कोलिजन्स जास्त होतात, त्यामुळे व्हेपर प्रेशर सुद्धा वाढतं. याचा अर्थ व्हेपर प्रेशर वी डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ सॉल्व्हंट, नेचर ऑफ लिक्विड, अँड ऑल्सो व्हेपर प्रेशर वी डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. समजा हे जे काय कुकरचं एक्झाम्पल बेस्ट एक्झाम्पल आहे. आपण कुकर ज्यावेळेला गॅसवर ठेवतो, गॅस ऑन करतो, त्यावेळेला त्या कुकरचं प्रेशर वाढतं. का प्रेशर वाढलं? तुम्ही जर समजा इथं बर्नर लावला असेल, हा बर्नर लावल्यामुळं जो काही व्हेपोरायझेशनचा रेट आहे तो व्हेपोरायझेशनचा रेट वाढतो, कारण ह्या लिक्विड मॉलिक्युल्सने एनर्जी मिळते आणि ती एनर्जी मिळाल्यामुळं हे लिक्विडमध्ये मॉलिक्युल्स गॅसेस फॉर्ममध्ये जातात, आणि गॅसेस फॉर्म म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स गेल्यामुळं या कंटेनरचं प्रेशर पण वाढतं. मग ज्यावेळेला तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करताय त्यावेळेला त्या मॉलिक्युलची एनर्जी वाढते, एनर्जी वाढल्यामुळे ते गॅसेस फॉर्ममध्ये जातात, आणि जेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स गॅसेस फॉर्ममध्ये जातील तेवढं ते जास्तीत जास्त कंटेनरच्या साईडच्या वॉलवर जाऊन आपटतील, आणि जेवढे जास्त आपटतील तेवढं प्रेशर जास्त आहे. सीआयडीमध्ये तो म्हणतोय की तोडतो दरवाजा, मग तो दया लगेच दरवाजा तोडतोय, त्यावेळेला तो प्रेशर लावतोय काहीतरी दरवाजाला आणि मग तो तुटतो. तसंच एकट्याने प्रेशर लावलं आणि चार जणांनी प्रेशर लावलं याच्यामध्ये फरक आहे. एकट्याचं प्रेशर कमी असेल, चार जणांनी प्रेशर लावलं तर ते जास्त असेल. तसंच इथं आहे, जेवढे मॉलिक्युल्स कमी असतील तेवढं प्रेशर कमी अप्लाय होईल, जेवढे मॉलिक्युल्स गॅसेस फॉर्म मधून गॅसेस फॉर्म मध्ये जास्त असतील तेवढं प्रेशर जास्त क्रिएट होईल. आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स गॅसेस फॉर्म मध्ये जास्तीत जास्त येण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? तर ते टेम्परेचर रिस्पॉन्सिबल आहे. आता जर तुम्ही त्या सॉल्व्हंटमध्ये जर एखादा सोल्युट ऍड केला असेल, त्या सॉल्व्हंटमध्ये एखादा सोल्युट ऍड करताय म्हणजे पाण्यामध्ये समजा साखर टाकली असेल,
तर त्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स जे गॅसेस फॉर्म मध्ये गेले ते कमी होतात. ते कसे कमी होतात तर ते बघा. आता बघा, तुम्ही तो काय सोल्युट ऍड करणार आहे, सोल्युट ऍड केल्यानंतर सोल्युशन तयार होईल. मग सोल्युशन तयार झाल्यानंतर वेपर प्रेशर मध्ये फरक पडतो. तो कसा फरक पडतो बघा, समजा हा सॉल्व्हंट आहे म्हणजे प्युअर कंपाऊंड आहे, प्युअर सॉल्व्हंट म्हणजे समजा पाणी आहे, तर हे सगळे मॉलिक्युल्स सेम कंपाऊंडचे आहेत, हे सगळे मॉलिक्युल्स सॉल्व्हंटचे आहेत. आता हे सगळेच मॉलिक्युल सॉल्व्हंटचे असताना त्याचं जे काही वेपर प्रेशर असेल तर ते वेपर प्रेशर आपण दाखवताना P1:0 दाखवतो. तर P1:0 दाखवतो म्हणजेच काय दाखवतो, तर P फॉर वेपर प्रेशर, 1 फॉर सॉल्व्हंट आपण प्रेझेंट करतो. आणि रेस टू झिरो दाखवण्याचा उद्देश असा असतो की स्टँडर्ड क्वांटिटी आहे, कुठे जरी गेला तर ऍट सेम प्रेशर त्याचं जे काही ऍटमॉस्फिरिक प्रेशर त्याचं ह्याचं स्वतःचं वेपर प्रेशर हे इक्वल असणार आहे. त्यामुळे ते P1:0 दाखवण्याची पद्धत आहे. आता ह्या सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर मी तर मुद्दा म्हणून 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मॉलिक्युल काढलेत, जास्त काढलेत. आता गॅसेस फॉर्म मध्ये म्हणून मी जास्त मॉलिक्युल्स काढले. पण ज्या वेळेला मी या सॉल्व्हंट मध्ये एखादा सोल्युट ऍड करतोय म्हणजे पाण्यामध्ये आता मी साखर टाकणार आहे, त्या पाण्यामध्ये साखर टाकल्यामुळं सोल्युशन तयार झालं. मग आणि ते सोल्युशनचा वेपर प्रेशर आपण P ने दाखवतो. मग आता काय होतं, ज्या वेळेला तुम्ही साखर टाकली किंवा एखादा नॉन होलाटाईल सोल्युट, उडून न जाणारा सोल्युट तुम्ही जर एखाद्या सॉल्व्हंट मध्ये ऍड करणार असाल, तर याचे जे काही जे काही सरफेस वरचे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते शुगरचे मॉलिक्युल्स असणार आहेत. मग इथं समजा हे काही शुगरचे मॉलिक्युल्स आहेत. आता शुगरचे मॉलिक्युल्स म्हणजे कोण, नॉन होलाटाईल सोल्युटचे मॉलिक्युल्स. हे मॉलिक्युल्स काही उडून जाणार नाहीयेत. तर यांनी काय केलं, तर या सरफेस वरचा बराचसा भाग यांनी ऑक्युपाय केला शुगरच्या मॉलिक्युल्सनी. म्हणजे आपण पण जाणार नाही वर आणि दुसऱ्याला पण वर जाऊन देणार नाही, वर म्हणजे कुठं तर गॅसेस फॉर्म मध्ये. त्यामुळे नंबर ऑफ मॉलिक्युल्स कमी गेले. मग हे शुगरचे मॉलिक्युल्स काय करतात, तर वॉटरच्या मॉलिक्युल्सना पकडून ठेवतात, जाऊ नका तुम्ही. मग शुगरचे मॉलिक्युल्स म्हणतात की अरे आम्ही तुमच्यासाठी आलोय ह्या पाण्यामध्ये आणि तुम्ही आम्हाला सोडून कुठं चाललाय. त्या फॉर्मॅटमध्ये हे शुगरचे मॉलिक्युल्स या साईडच्या वॉटरच्या मॉलिक्युल्सना पकडून ठेवतात, त्याबरोबर वर जाण्याच्या ज्या काही साईट आहेत त्या ब्लॉक करून टाकतात. त्यामुळं नंबर ऑफ मॉलिक्युल्स जास्त गॅसेस फॉर्ममध्ये जात नाहीत. मग नंबर ऑफ मॉलिक्युल्स जर गॅसेस फॉर्म मध्ये जास्त नाही गेले तर वेपर प्रेशर ऑब्व्हियसली कमी येणार, कारण जेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स गॅसेस फॉर्म मध्ये कमी तेवढे वेपर प्रेशर पण कमी. ऍक्च्युली याच्यामध्ये ही जी काय हवा आहे, एम्प्टी स्पेस आहे, तर ह्या हवेतले मॉलिक्युल्स रिकामी जागा आहे, त्यामुळे ह्या लिक्विडच्या मॉलिक्युल्सना वर बोलवत आहेत. मग साखरेचे मॉलिक्युल्स म्हणतात त्या हवे त्या लिक्विडच्या मॉलिक्युल्सना, बुलाती है मगर जाने का नहीं. मग कोण बोलवते त्या मॉलिक्युल्सना, तर हवा बोलवते. कुणाच्या मॉलिक्युल्सना बोलवते, तर सॉल्व्हंटच्या मॉलिक्युल्सना बोलवते. मग शुगरचे मॉलिक्युल्स म्हणताय, बुलाती है मगर जाने का नहीं, सेम फॉर्मॅट. त्यामुळं सोल्युशनचा वेपर प्रेशर P ने दाखवतो, सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर P1:0 दाखवतो. कधी लक्षात ठेवा, सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर हे जास्त असतं जर त्या सॉल्व्हंट मध्ये जर तुम्ही नॉन होलाटाईल सोल्युट ऍड करत असाल तर वेपर प्रेशर हे कमी होतं. आणि ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपण डेल P ने दाखवतो. डेल P म्हणजेच लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजेच ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे, आणि तो डेल P=P1:0 म्हणजे सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर मायनस सोल्युशनचा वेपर प्रेशर दाखवतो. आणि याच्यामध्ये आपण जर डेफिनेशन तयार करायची म्हटलं, जर डेफिनेशन तयार करायची म्हटलं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरची, वेपर प्रेशर कमी झालं, कुणापेक्षा कमी झालं, सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर हे जास्त होतं, त्याच्यामध्ये सोल्युट ऍड केल्यानंतर वेपर प्रेशर हे कमी झालं, त्या दोघांचा डिफरन्स म्हणजे डेल पी. डेल हा जो काही नोटेशन आहे ते आपण डिफरन्स साठी वापरतो. फरक आहे कुणातला फरक आहे, तर वेपर प्रेशर मधला फरक आहे. द डिफरन्स बिटवीन वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट, याचा वेपर प्रेशर, अँड वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स म्हणजेच डेल पी, म्हणजेच लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. मग डेफिनेशन एकदम सोपे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. आणि त्याची डेफिनेशन बघा काय, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज द डिफरन्स बिटवीन वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट अँड वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. एवढी सोपी डेफिनेशन आहे पहिल्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरची. ठीक आहे, ह्याच्या पुढचा पार्ट आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.